काही आमदार आहेत ते देखील सुरक्षित आहेत, कसं पाहता या निकालाकडे? निकालाचं आम्ही स्वागत करतो. त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाच्या निकालाच्या नंतर हा विधानसभा अध्यक्षाने हा दिलेला निकाल हा अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अधोरेखित करणारा ऐतिहासिक स्वरूपाचा हा निकाल आहे आणि आम्ही सन्माननीय अध्यक्ष महोदयांचा आभार मानतो आणि मी माझ्या सर्व पार्टी कार्यकर्त्यांचं त्या आपल्या निमित्त आपल्या माध्यमातून अभिनंदन देत आहे. मात्र उमेशजी, काही महत्वपूर्ण निरीक्षणं जी होती ती विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलेली होती, ज्यातला महत्वपूर्ण बाब आहे ती म्हणजे पक्षांतर्गत जे वाद आहेत ते पक्षानं आपापसात मिटवायला हवेत, असं देखील त्यांनी एक निरीक्षण नोंदवलं आहे. ठीक आहे, जसं न्यायालय आपापल्या पद्धतीनं निरीक्षण नोंदवत असतं ते तशाच पद्धतीनं हे न्यायालयच आहे आणि न्यायाधीशांनी नोंदवलेली निरीक्षणं जी आहेत ती महत्वपूर्णच असतात. आम्ही देखील ती गांभीर्याने घेऊ. पक्षांतर्गत वाद मुळात होऊच नयेत आणि जर ते झाले असतील तर त्याच्यामध्ये ते मिटवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हायला हवेत. हे अध्यक्षांची सूचना आम्ही देखील त्या ठिकाणी स्वीकारण्याचा आणि त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न. उमेशजी धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि यानंतर खासदार सुप्रिया सुळे बोलतात, आपण पाहूया.